नमस्कार, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला PCOS PCODबद्दल माहिती देणार आहे. साधारणतः टीन एजपासूनच्या किंवा ज्यांचे सायकल पिरियड्स आता नुकतेच स्टार्ट झाले आहेत त्यांनाही याचा सामना करावा लागू शकतो, किंवा ज्यांचा मेनोपॉजचा पिरियड चालू आहे 45-46 वर्षाच्या स्त्रिया यांनाही याचा सामना करू शकतो. म्हणजे टीन एजपासून ते मेनोपॉज या पिरियड अंतर्गत येणाऱ्या स्त्रिया मुली यांच्यापैकी कोणालाही याचा सामना करावा लागू शकतो. PCOS PCOD बऱ्याच जणांमध्ये असा गैरसमज आहे की ह्या दोन टर्म एकच आहेत, पण असं नाही आहे. ह्याच्यामध्ये फरक आहे, ह्या दोन्ही वेगवेगळ्या टर्म्स आहेत. तर याची कारणं काय आहेत, लक्षणं काय आहेत आणि यावर काय उपाय आहेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा चॅनलचे व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी. PCOS पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम आणि PCOD पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज ह्याच्यामध्ये काय फरक आहे, तर PCOS आणि PCOD ह्या दोन एकाच आजाराशी रिलेटेड टर्म्स आहेत, पण PCOD मध्ये तीव्रता कमी आणि PCOS म्हणजे तीव्रता जास्त. जसं की PCOD पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हा फक्त ओव्हरीजपर्यंत मर्यादित आहे, हा ओव्हरीच्या फंक्शनवर इफेक्ट करतो. जसं की नॉर्मल फंक्शन काय आहे ओव्हरीजचं, एग रिलीज करणं, त्या एग नंतर मॅच्युअर होतो, ओव्हुलेशन होतं, रप्चर होतं, नंतर पिरियड्स. पण जेव्हा PCOD होतो तेव्हा हे ह्या सगळ्या सायकलवर परिणाम होतो. ओव्हरीजमधून एग रिलीज होण्याऐवजी तिथे पॉलिसिस्ट, पॉली म्हणजे अनेक आणि सिस्ट म्हणजे गाठ, आपण असं म्हणू शकतो की गाठींची माळ तयार होते, त्याच्यामुळे ओव्हुलेशन होत नाही. आणि सगळ्यात मोठा परिणाम होतो तो म्हणजे आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यावरती अडथळा येतो, गर्भधारणेस अडथळा निर्माण होतो. आणि पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणजे जेव्हा हा PCOD आहे याचा परिणाम पूर्ण तुमच्या शरीरावर जेव्हा दिसतो, तुमच्या शरीरावर जेव्हा हा आजाराचा विळखा येतो तेव्हा त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणतात. तर याची कारणं काय आहेत, तर अनुवंशिकता हेही कारण आहे. जर तुमच्या आईला, मावशीला, बहिणीला जर PCOD असेल तर तुम्हाला देखील होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर शरीरामध्ये जे हार्मोनल इम्बॅलन्स होतो त्याच्यामुळे सुद्धा PCOD होतो. फिमेल हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं, मेल हार्मोन्सचं प्रमाण वाढतं, यामुळे काय होतं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. त्यानंतर आपलं जे आजकालचं लाईफस्टाईल आहे, जी बदलती जीवनशैली आहे, याच्यामुळे सुद्धा PCOD होतो. आपण आपलं बाहेरचं जंक फूड खाणं, फास्ट फूड खाणं, व्यायामाचा अभाव, वजन वाढणं आणि त्याच्यामुळे पुन्हा हार्मोनल इम्बॅलन्स आणि परिणाम PCOD PCOS. PCOD ची लक्षणं काय आहेत, सगळ्यात पहिलं सायकलमध्ये बिघाड होतो, आपलं जी मंथली सायकल आहे त्याच्यामध्ये बिघाड होतो. त्यानंतर मेल हार्मोन्स वाढल्यामुळे शरीरावर अनावश्यक केस येतात, चेहऱ्यावरती मुरुमं येतात, पुरळ येतात. त्यानंतर काही जणांमध्ये टाईप 2 डायबिटीस सुद्धा आढळून आलेला आहे. त्यानंतर महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे गर्भधारणा होण्यास अडथळा निर्माण होते. आणि जर कोणामध्ये गर्भधारणा होत असेल तर त्यांच्यामध्ये गर्भपात देखील होण्याची संभावना जास्त असते. त्यानंतरचं लक्षण आहे मूड स्विंग्स, चिडचिड होणं, मूड सतत बदलत राहणं, हेअरफॉल होणं, ही सगळी याची लक्षणं आहेत. PCOD PCOSचं आणखी एक लक्षण आहे ते म्हणजे वजनामध्ये वाढ होते. पण PCOD आणि वजन ह्या दोन्ही एकमेकांशी रिलेटेड टर्म्स आहेत. जसं की जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्हाला PCOD PCOS होण्याचे चान्सेस जास्त आहेत. जर तुम्हाला PCOD PCOS असेल तर तुमचं वजन वाढण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवा. तुमचं वजन जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी एक प्रॉपर डाएट फॉलो करा. आणि तुमचं वजन जर कमी असेल पण तुम्हाला PCOD PCOS असेल तर तुम्ही ते वजन कंट्रोलमध्ये ठेवा, मेंटेन करा. त्याच्यावर उपाय काय आहेत तर मी काही टिप्स देईन, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. सगळ्यात पहिली टिप आहे की व्यायाम करा. तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते करा. योगासन करा, प्राणायाम करा, एरोबिक्स करा, रोज चालायला जा, जॉगिंग करा. त्याच्यानंतर तुमच्या आहारामध्ये तुम्ही बदल करायला हवा. जंक फूड, फास्ट फूड, मैदायुक्त पदार्थ खाणं टाळावं. तळलेले पदार्थ तुमच्या आहारातून कमी करा. आणि व्यायामासोबतच खाण्यापिण्याच्या जी आपण काळजी घेतो त्यासोबत पाणी,
दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पाणी कमी पिल्यामुळे बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. सो तुम्ही जर हे पाण्याचं प्रमाण जर वाढवलं तर त्याही समस्यांपासून तुम्हाला दूर राहण्यास मदत होईल. त्यामुळे दिवसातून 8 ते 10 ग्लास कमीत कमी पाणी प्या. त्यानंतर डॉक्टरांकडे सगळ्यात पहिलं आहे, तुम्हाला जी काही लक्षणं मी सांगितली ती दिसली की सगळ्यात आधी गायनोकॉलॉजिस्टकडे जा, त्यांचा सल्ला घ्या. ती जे ट्रीटमेंट तुम्हाला सांगतील ती व्यवस्थित फॉलो करा. हार्मोनल इम्बॅलन्स जो होतो, ठीक आहे, त्याच्यासाठी ते बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला काही इंजेक्शन्स घ्यावे लागतील, काही औषधं देतील की तुम्ही व्यवस्थित घ्या. त्यानंतर कधीकधी जर आपलं PCOD PCOSचं प्रमाण जास्त वाढलेलं असेल, तीव्रता जास्त असेल, तर डॉक्टर लॅप्रोस्कोपी सर्जरी सुचवू शकतात. PCOD PCOSचं जर वेळीच निदान केलं नाही, त्याकडे जर दुर्लक्ष केलं, तर आपलं जसं जसं वय वाढतं आहे तसं तसं उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार, टाईप 2 डायबिटीस, गर्भाशयाचा कॅन्सर, युटेरस कॅन्सर, गर्भाशयाचा कर्करोग होण्याचं देखील संभावना असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. आणि गायनाक सगळं पहिले तुम्हाला लक्षणं दिसली की तुम्ही प्लीज गायनाकॉलॉजिस्टकडे जा आणि स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा आणि पॉझिटिव्ह रहा.